मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 3 जुलै 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे. बघा क्वेश्चन काय विचारला आहे. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नितीन गडकरी यांना राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आता बघा, थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. नितीन गडकरी यांना राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्ट पुरस्कार 2021 प्रदान केले. नवी दिल्लीतील महामार्ग बांधकाम आणि रस्त्याच्या मालमत्तेची देखभाल यामध्ये गुंतलेल्या भागधारकांना आणि कंपन्यांना पुरस्कार देण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. वस्तू व सेवा कर दिन केव्हा साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1 जुलैला वस्तू व सेवा कर दिन साजरा केला जातो. आता बघा, जुलैचा उल्लेख झालाय, बाकीचे दिवस पाहूया. 2 जुलैला जागतिक क्रीडा पत्रकार दिन, 4 जुलैला अमेरिका स्वातंत्र्य दिन, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन, 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन, 18 जुलै नेल्सन मंडेला दिन, 23 जुलै जागतिक वन संवर्धन दिन आणि 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन. हे काही जून महिन्याचे महत्त्वाचे दिवस आहे. लक्ष ठेवा, एक्झामला क्वेश्चन यावरती येऊ शकतो. त्यानंतर बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जसप्रीत बुमरा यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. आता न्यूज थोडी डिटेलमध्ये बघा. टेस्ट मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 35 धावा करण्याचा विश्वविक्रम भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराच्या नावावरती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टॉर्ट ब्रॉड याच्या एका ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराने 35 धावा काढून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. मित्रांनो बघा, जो स्टॉर्ट ब्रॉड आहे इंग्लंडचा बॉलर, त्याच्या एका 6 बॉलमध्ये जसप्रीत बुमराने 35 धावा काढलेल्या आहे मित्रांनो. आणि याच बॉलरवरती युवराज सिंगने मित्रांनो 6 षटकार खेचलेले आहेत. लक्षात ठेवा, हे 2 विश्वविक्रम या बॉलरच्या नावावरती झालेले आहे. लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा, इंडिया ऑइल कॉर्पोरेशन चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संदीप कुमार यांची इंडिया ऑइल कॉर्पोरेशन गेलच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे. आता बघा, गेलचे पुढील अध्यक्ष म्हणून संदीप कुमार गुप्ता यांचे नाव. इंडिया ऑइल कॉर्पोरेशन वित्त संचालक संदीप कुमार गुप्ता यांची भारतातील मोठी गॅस युटिलिटी गेल इंडिया लिमिटेडच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ते मनोज जैन यांची जागा घेतील. 31 ऑगस्ट 2000 रोजी ते निवृत्त होणार आहेत. आता गेलची स्थापना बघा, 1984 मुख्यालय आहे नवी दिल्ली. त्यानंतरचा बघा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. वन हेल्थ पायलट हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बंगळूर या शहरात वन हेल्थ पायलट हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा, आता ह्या जो उपक्रम सुरू करण्यात आले त्याचे उद्दिष्टे पाहूया. बघा, प्राणी मानव आणि पर्यावरण आरोग्य क्षेत्रातील भागधारकांना आव्हानांना तोंड देण्यासाठी सन्मान व्यासपीठ निर्माण करणे हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या संस्थेने $600 अब्ज जागतिक पायाभूत सुविधा योजना सुरू केली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, G7 गटाने $600 अब्ज जागतिक पायाभूत सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि इतर G7 नेत्यांनी जर्मनीतील श्लोस एल्झामो येथे वार्षिक मेळाव्यात जागतिक पायाभूत सुविधा आणि
गुंतवणुकीसाठी भागीदारी सुरू केली. आता बघा, G7 ग्रुपची स्थापना झाली मित्रांनो 25 मार्च 1973. 2022 G7ची परिषद जर्मनी या ठिकाणी होत म्हणजे होत चालू आहे मित्रांनो, झालेली आहे. आणि सदस्य देश बघा, जर्मनी, फ्रान्स, जपान, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, इटली हे G7 देशाचे सदस्य देश आहेत. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2022 G7 परिषद कुठे झाली, तर जर्मनीतील श्लोस एल्झामो या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतरचा 7वा क्वेश्चन बघा, जीएम कोव्हॅक 19 ही कोविड प्रतिबंधक लस कोणत्या देशाने तयार केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताने जीएम कोव्हॅक 19 ही कोविड प्रतिबंधक लस सुरू केलेली आहे. आता बघा, थोडं डिटेलमध्ये बघा, जीएम कोव्हॅक 19 लसीला परवानगी बघा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण mRNA प्रकारातील जीएम कोव्हॅक 19 या पहिल्या भारतीय लसीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण आपत्तीकालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. बघा मित्रांनो, ही लोकसत्ताला न्यूज आलेली आहे. त्यानंतर बघा 8वा क्वेश्चन बघा, फर्नांडोन मार्कोस ज्युनियर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिलिपिन या देशाच्या अध्यक्षपदी फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. आता बघा डिटेलमध्ये, थोडंसं दिवंगत हुकुमशाह फर्डिनांड मार्कोस सिनियर यांचा मुलगा फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी 9 मे रोजी झालेल्या निवडणुकीत 31.7 दशलक्ष मतांनी विजय मिळवला आणि फिलिपाईनचे ते 17वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहेत. लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आता बघा, फिलिपाईनची राजधानी मनिला आहे, चलन वापरला जातो पेसो. त्यानंतरचा 9वा क्वेश्चन बघा, भारताचे अँटर्नी जनरल KK वेणुगोपाल यांचा कालावधी किती महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3 महिन्यांनी भारताचे अँटर्नी जनरल KK वेणुगोपाल यांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, थोडं डिटेलमध्ये सांगता येईल न्यूज पाहूया. बघा, KK वेणुगोपाल 3 महिन्यासाठी अँटर्नी जनरल पुनर्नियुक्ती. अँटर्नी जनरल KK वेणुगोपाल यांची 3 महिन्याच्या कालावधीसाठी देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. श्री वेणुगोपाल ज्यांचा सध्याचा 1 वर्षाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपला आहे, त्यांनी सरकारच्या विनंतीनंतर अल्प कालावधीसाठी सहमती दर्शवलेली आहे. त्यानंतरचा बघा शेवटचा क्वेश्चन बघा, आशियाई पॅसिफिक सस्टेबिलिटी इंडेक्स 2021 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिंगापूर हे आशिया पॅसिफिक सस्टेबिलिटी इंडेक्सनुसार पहिल्या क्रमांकावरती शहर आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता याबद्दल थोडी डिटेलमध्ये न्यूज बघूया आपण. बघा, नाईट फ्रँकने हा अहवाल लॉन्च केला, ते जागतिक मालमत्ता सल्लागार आहे. सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर सिडनी, मेलबर्न, पर्थ या शहरांचा क्रमांक लागतो. त्यानंतर बघा, गोल्ड मानक श्रेणी प्राप्त करणारे भारतातील बंगलोर एकमेव शहर आहे. दिल्लीनंतर बंगलोर आशिया पॅसिफिक प्रदेशात 17व्या स्थानावरती आहे. आता बघा, 4 भारतीय शहरांना टॉप 20 टिकाऊ शहरामध्ये स्थान. प्रथम क्रमांकावर बंगलोर, द्वितीय हैदराबाद, तृतीय दिल्ली, चतुर्थ मुंबई क्रमांकावरती आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे 3 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.